नमस्कार मैत्रिणींना, आपण पैठणीवरचं पॅकनिक बघत आहोत. तर मी त्याच्यासाठी अरुंदी ही 2.5 इंचाची टाकलेली आहे आणि खालून 1.5 इंच वरती शेप दिलेला आहे पानाचा. आणि मध्ये जे पण मला पॅच लावायचे आहे ते खडूने ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता जो साईडचा पॅच आहे तो मी पहिल्या अस्तरवरती तुम्ही बघू शकता ट्रेस करून घेतलेला आहे. जो उलटवायचा आहे तो एकदम कट टू कट घेतलेला आहे आणि साईडने वाढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला मधलासुद्धा पॅच काढून घ्यायचा आहे. याला मी कोणत्याही प्रकारचा कॅनव्हास वापरलेला नाही आहे. विदाऊट कॅनव्हास मी सर्व केलेलं आहे. तुम्हाला जर कॅनव्हास वापरायचा असेल तर तुम्ही सुद्धा कॅनव्हास वापरू शकतात. मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता जो पण साईडचा काट आहे त्या तो मी त्या शेपमध्ये कट करून घेते आणि इकडनं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता मधला भागसुद्धा प्लेन कपड्यावरती काढून घ्यायचा आहे. ह्याच्यात तुम्ही तुमच्या साडीच्या कलरनुसार कलर कॉम्बिनेशन घेऊ शकतात. तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशन करायचं त्या पद्धतीने आता तुम्ही बघू शकता मी मधला भाग उलटून घेणार आहे. मधल्या साईडने जो पण पानाचा शेप आहे तिथे मी सरळ टिप मारून घेतलेली आणि थोडंसं कट करून घेणार. आणि त्याला मी नॉचेससुद्धा दिलेले आहेत. नॉचेस दिल्याने व्यवस्थित शेप उलटला जातो कारण की आपण याला कॅनव्हास वापरलेला नाही आहे म्हणून याला नॉचेस द्यायचे. आता तुम्ही बघू शकता जो मधला माझा एकदम जो म्हणजे करेक्ट शेप आहे तो बघा मी खडूने ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याच्यावरतीसुद्धा मी एक टिप मारून घेतलेली आहे कारण की आपल्याला नंतर त्याच्यावरतीच पॅच लावायचा आहे आणि तो बाहेरचा आहे तो एक्स्ट्राचा भाग सोडून द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी लगेच त्याच्यावर टिप मारून घेतलेली आहे. आता हा मधलासुद्धा पानाचा शेप आपण उलटून घेऊया. अस्तरवरती मी त्याला टिप मारून घेतलेली आहे. याला सुद्धा व्यवस्थित नॉचेस दिलेले आहे आणि हा सुद्धा भाग उलटून घ्यायचा आहे. आता मी खडूने याच्या आधीच ड्रॉ करून घेतलेला आहे. जिथे मला ते पान साईडचे जे काठाचे भाग आहेत ते लावायचे आहे तिथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि याला वरून प्रेस दिल्यानंतरून तुम्ही बघू शकता जे पण खडूने मी ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावरती पण एक टिप मारून घेतलेली आहे. म्हणजे आपला सेंटर आणि आपल्याला जिथे पण आपल्याला डिझाईन ॲडजस्ट करायची ते कुठेही हलणार नाही, सर्व एकसारखं येईल. त्याप्रमाणे मी खडूने आधीच टिपा वगैरे मारून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आता आपण ब्लाऊज तयार करायला घेऊ, म्हणजे बॅकनेक तयार करायला घेऊया. आपला पहिला मेन गळा तयार करायचा बाकी आहे. मग त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, सरळ बाजूवरती अस्तर ठेवलेलं आहे आणि पानाचा जो पण बाहेरचा शेप काढलेला आहे त्याच्यावरती टिप मारून घेणार आहे कारण की आपल्याला तो पानाचा गळा पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टिप मारून घेतलेली आहे. यालासुद्धा मी कॅनव्हास वापरलेला नाही आहे. विदाऊट कॅनव्हास मी गळा बनवलेला आहे. आता ह्याला मी मधून कट करून घेणार 1/2 इंचावरती आणि छोटे छोटे नॉचेस देणार. म्हणजे हा पण गळा आपला व्यवस्थित उलटला जाणार आहे. आता ह्याला मी मधल्या बाजूने काढून उलटून घेतला आहे. तुम्ही बघू शकतात आता वरतून याच्यावरती मी प्रेस टिप मारून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि त्याला मस्तपैकी प्रेस टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता प्रेस टिप मी मारायला घेतलेली आहे. आणि खालच्या बाजूला मी 2 इंचाची नंतर पट्टी फोल्ड करणार आहे कारण की खालून उलटवण्यासाठी आपल्याकडे जागा कमी होती म्हणून मी वरच्याच साईडने उलटून घेतलेलं आहे. आता चारही बाजूला अस्तर आपल्याला लावून घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा पण पॅच लावू तेव्हा आपलं सेंटर आणि कपडासुद्धा हलणार नाही आणि घड्यासुद्धा जास्त दिसणार नाही. आता जे पण ब्लाऊजचं एक्स्ट्राचं फॅब्रिक मी घेतलेलं आहे ते आता मी कापून टाकणार आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित टक्स टाकतानासुद्धा व्यवस्थित सर्व गोष्टीचा अंदाज यायला हवा म्हणून मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आणि आता जो पण पॅच तयार केलेला होता त्याला आता मी लेस लावून घेते आहे मधल्या बाजूने. तुम्ही इथे पायपिंगसुद्धा करू शकतात. तर मी याला लेस लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी मध्ये एक टिप मारून घेतलेली आहे. बरोबर त्याच्यावरतीच मी पॅच जॉईन करते आहे. तुम्ही बघा त्याच्यावरतीच आपल्याला पॅच जॉईन करायचे आहेत. आणि पॅचवरतीसुद्धा मी पहिली टिप मारलेली होती. तसंच मी आता ह्याचा पण एक सेंटर काढून घेणार आणि पॅचचासुद्धा एक सेंटर भाग काढून घेणार आहे. आता तो सेंटरला ठेवून व्यवस्थित मी त्याला टाचण्या लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात मी आता ह्याला पूर्ण व्यवस्थित टाचण्या लावून घेते म्हणजे जेणेकरून आपला दोन्ही भागाचा दोन्ही साईड एकसारख्या दिसायला हव्या. तुम्ही बघू शकता कारण की मी याला ऑलरेडी आधी टिप मारलेली होती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पहिले स्टार्टिंगला मी खडूने ड्रॉ केलेलं होतं त्याच्यावर टिप मारलेली होती आणि त्याच टिपेवरती मी हा गोल पानाचा शेप ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता आता ह्याला पण आपल्याला इकडच्या बाजूने मी मोजून घेतलेला आहे. इकडनं 6.5 भरलं तर तिकडनं पण 6.5 भरलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आपला गळा हा वाकडा आणि क्रॉसमध्ये दिसणार नाही. आणि आता ह्यालासुद्धा मी प्रेस टिप मारून घेते आहे. आता वरच्या बाजूने त्याला डेकोरेट करायचं आहे. वरच्या बाजूने डेकोरेट करण्यासाठी मी याच्यावरती गोल्डन कलरची लेस लावते आहे. जर समजा तुम्हाला याच्यावरती पायपिंग करायची असेल तर तुम्ही आधीच पहिले गळ्याला पायपिंग करून घ्यायची आणि मनातून हे पॅच अटॅच करायचे. तर मी ह्याच्यावरती आता गोल्डन कलरची लेस लावायला घेतलेली आहे. आणि
आता तुम्ही बघू शकता आपला गळा एकदम रेडी झालेला आहे. मधल्या साईड जो रिकामा आहे तिथे तुम्ही काहीही ॲडजस्ट करू शकता. आता खालच्या बाजूला मी 2 इंचाची पट्टी करून फोल्ड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला 2 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. म्हणजे खालच्या बाजूनेसुद्धा आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल आणि पट्टी फोल्ड केल्यानंतर ना आपल्याला टक्स टाकायचे आहेत. म्हणजे जर पाठीमागच्या बाजूने जर तुमचं ब्लाऊजचं रंगलं तर ते टक्स तुम्हाला अजून एक्स्ट्राचे दाबता येतील. म्हणून मी नंतरून पट्टी फोल्ड केलेली आहे. तुम्ही बघू शकता आता एक्स्ट्राचं जे आलेलं आहे ते कापून टाकलेलं आहे आणि आपला गळासुद्धा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.